sick. नमस्कार मित्रांना, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललोय कोल्हापूरला. आज माझ्या कॉलेजचे इंडस्ट्रीयल व्हिजिट आहे. तर ते जाताना जे काही होईल ते सर्व तुम्हाला दाखवतो. तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. आता आपण जस्ट वांझळे क्रॉस केलं आहे आणि साखरपार रोडला आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलेलं आहे साखरपार इथे. साखरपार इथे आपले हे दोन सहकारी आहे. त्यांना आता आपण साखरपार जे आपले सहकारी आहेत त्यांना घेतलेलं आहे. आता आपण निघालेलो कोल्हापूरसाठी. तर तुम्ही बघू शकताय मुख्य आंबा घाटाच्या आधीचा जो रोड आहे त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. पूर्ण डोंगर खणून काढून देत आहे. तर त्याचं काम चालू असल्याचं तुम्हाला दिसत आहे. तर तुम्ही बघतच आहात की आंबा घाटातील रोड हा किती अरुंद आहे. त्यावरूनच तुम्हाला कल्पना येईल की इथून प्रवास करताना चालकाला किती काळजी घ्यावी लागत असेल. कारण वाहन चालवताना एक छोटीशी चूक देखील जीवावर भेटू शकते. घाटातच भरपूर अशी अवघड वळणं देखील आहेत. तर आंबाघाट हा रत्नागिरी जिल्हा आणि कोल्हापूर विभाग यांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तर आंबा घाटाच्या अवघड वळणांमधून प्रवास करताना आपल्याला सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांचं दर्शन होतं. तर तुम्ही बघू शकता समोरच आपल्याला किती मोठे मोठे डोंगर दिसत आहेत. खालच्या बाजूला संपूर्ण दरी आहे. जर वाहन चालकाचा जर समजा ताबा सुटला तर वाहन थेट दरी जाण्याची शक्यता. त्यामुळेच आंबाघाट हा वाहतुकीसाठी एक धोकादायक मार्ग म्हणून ओळखला जातो. शेवटी लागता एकदा आंबाघाट आपल्या कोकणात ज्याप्रमाणे भात शेती केली जाते तसेच कोल्हापूर भागात ऊसाची शेती केली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता ऊसाच्या शेतीबरोबरच मध्ये मध्ये तांदळाची शेतीसुद्धा केलेली आहे. तांदळाची शेती ही आपल्या कोकणाप्रमाणेच केलेली आहे. परंतु इथले जे तांदळाची शेती आहे ती आपल्या कोकणाप्रमाणे जास्त उंच होत नाही. लागला
या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी दूर दूरपर्यंत ऊसाचे शेती केलेले दिसून येते, कारण कोल्हापूर भागातली माती ही ऊसाच्या शेतीसाठी पूरक आहे। तांदळाची शेती ही या भागात कमी होते, म्हणजे तांदळाच्या शेतीसाठी जी जमीन असते ती आपल्या कोकणातलीच सर्वात बेस्ट जमीन। तर मित्रांबरोबर प्रवास करण्याची मजा हीच असते, गाणी म्हणत सर्वांची मजा मस्करी करत प्रवास हा अतिशय सुखदायक होतो। तर आता आपण थांबलो आहोत नाश्ता करण्यासाठी। आपण इंडस्ट्री व्हिजिट करण्यासाठी कागल मेडिसिनवर कारण आपण मलकापूर आगार सोडलेला आहे, आता आपण मलकापूरच्या प्रवासाला लागलो। ड्रायव्हरकांनी तिथल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या स्थानिकांनी, तिथून आता आपण पुढे चाललो। Yeah!
आपण आलं कागल हातकंदने 5-star इंडस्ट्रियल एरियामध्ये आलो. आजूबाजूला भरपूर इंडस्ट्रीज आहे. ठीक आहे. आणि ह्याला पकडून ठेवायचं आहे, प्लस टूलला गाईड करायचं आहे. म्हणजे जिथे एक बॉश दिला मी, आणि त्या बॉशमधून ते टूल गाईड होत आहे, तर तो असेल जिग. आपण VMC मशीनवरती फक्त फिक्स्चर यूज करतो, आणि ड्रिलिंग मशीन जे रेग्युलर ड्रिलिंग मशीन असतात, जे आपण हाताने मारतो, आपल्या कॉलेजमध्ये पण एक आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बॉश देत असाल, त्या बॉशमधून जर टूल पास करत असाल, तर तो असेल तुमचा जिग. दोघांमधला फरक समजतो काय? एखाद्या कंपाऊंडला फक्त पकडायचं आहे तर तो फिक्स्चर, आणि एखाद्या कंपाऊंडला पकडून टूलला गाईड करायचा आहे तो जिग. आता मला सांगा, इथं कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड जर इथं बसत असेल, ओके, आणि याने पकडतोय, तर हा काय झाला, जिग की फिक्स्चर? फिक्स्चर. ओके, एवढं सिंपल बस आहे. टूल जे आहे ते टूल त्याचं ते ऑटोमॅटिकली गाईड होते. VMC मशीनमध्ये त्याला गाईड करायला बुश वगैरे द्यावं लागत नाही, तो ऑटोमॅटिक गाईड होतो. ठीक आहे, तर त्यामुळे इथं आपण फक्त फिक्स्चर यूज करतो. जितके कंपोनंट किंवा जितके सेटअप तितके फिक्स्चर. फॉर एक्झाम्पल, इथे एक फिक्स्चर आहे तर हा कंपोनंट वेगळा असेल, इथे एक फिक्स्चर आहे हा कंपोनंट वेगळा असेल. ठीक आहे, इथं नॉर्मली यूज करताना नंबर ऑफ टूल यूज केले जातात. ठीक आहे, म्हणजे तुमचे जसे ऑपरेशन असतील, ड्रिलिंग असेल तर ज्या डायमीटरचं ड्रिल आहे त्या डायमीटरचे ड्रिल वापरले जातील. पर्टिक्युलर फक्त एकच, एकावेळी एक. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मला 2, 3, 4 हे 3 ड्रिल मारायचे आहेत, 2 mm, 3 mm, 4 mm. तर इथं स्पिंडलमध्ये ॲट अ टाईम एकच बसतं. मग राहिलेले टूल जर कुठे ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी टूल मॅग्झिन असेल. पलीकडच्या साईडला टूल मॅग्झिन आहे. अकॉर्डिंग टू मशीन टूल मॅग्झिन व्हॅरी होतं. फॉर एक्झाम्पल, या मशीनला 24 टूलचं मॅग्झिन आहे, म्हणजे तुम्हाला ॲट अ टाईम 24 टूल बसतील मॅग्झिनमध्ये आणि एक स्पिंडलमध्ये, म्हणजेच टोटल 25 टूलिंग असतील. जसे ऑपरेशन तसे टूलिंग आपण व्हॅरी करू शकतो. टूल चेंज करायला 80 असतं, ऑटोमॅटिक टूल चेंज आहे. आता इथं जो टूल चेंज करण्यासाठी आर्म वापरलेला आहे तो हा 80 आहे. म्हणजे एक आर्म दिसतो, आपण ॲक्च्युअल ऑपरेशन करताना आपण 80 ऑपरेशन करूया. प्रोग्रॅम जे आहेत ते आपण 2 टाईपमध्ये व्हॅरी करू शकतो, एक कमांड आणि दुसरे एक ऑर्डिनेट. ठीक आहे, थोडं इकडे मी जस्ट एक प्रोग्रॅम दाखवतो, त्याच्यानुसार तो व्हॅरी करू शकतो. आता जी कमांड दिली जाते ती कमांड तुम्ही देणार कसे, टीची कमांड आहे. फॉर एक्झाम्पल, T08M06, म्हणजे T08T जो आहे तो टी डिफाईन करतो की किती नंबरचा टूल आपल्याला वापरायचा आहे. 08 मीन्स T08, 8 नंबरचा टूल आपल्याला वापरायचा आहे. आणखीन M06 म्हणजेच टूल चेंजिंगची कमांड आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या कमांड आहेत, T08M06. सो मशीनला आपण काय सांगतो आहे की आता मला T8 नंबरचं टूल पाहिजे, ते चेंज करून पाहिजे. त्याच्यानंतर M01 आहे, सो ऑप्शनल स्टॉप, ते टूल आल्यानंतर तेच आहे का ते चेक करण्यासाठी मी जर स्टॉप करून ठेवत असेल तर M01 असेल. त्याच्यानंतर पुढची जी कमांड आहे ती कमांड आपण वापरतो M90, म्हणजे तुमचा स्पेसिफिक कॉर्डिनेटर वापरतो, आणि G94 ड्रिलिंग सायकल असेल. आणखी G94 झाल्यानंतर जो पुढचा कमांड जो देतो 54, 55, 56, 57, 58, ही जी कमांड आहे ही तुमची नॉर्मली यूज केली जातात कॉर्डिनेट. आता हे कॉर्डिनेट 2 टाईपचे असतील, एक असेल वर्क कॉर्डिनेट किंवा त्याला वर्क ऑफसेट म्हणतात, आणि दुसरा जो असतो तो असतो हाईट ऑफसेट. आता मशीनवरती जॉब ठेवलेला आहे, इथं मी 2 फिक्स्चर ठेवलेत, म्हणजे 2 वेगवेगळे जॉब मी ऑपरेट करू शकतो.
पण मशीनला माहीत नाही की तुम्ही इथं जॉब लावलाय की इकडं जॉब लावलाय, ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल मला बेरिंग लावायचं आहे तर बेरिंग मी इथे लावेन, पण मशीनला माहीत नाही ना की तुम्ही कुठे जॉब लावलेला आहे. मी इथं दुसरा 0.6 HMR पण लावू शकतो, पण जर मशीनला सांगायचं असेल तर वर्क ऑफसेट तुम्हाला द्यावं लागेल. आणि तो वर्क ऑफसेट म्हणजेच मशीनला तुम्ही सांगताय की माझा लावलेला जॉब इथं आहे आणि 0.0 कॉर्डिनेट जो आहे तो इथून स्टार्ट करायचा आहे, ठीक आहे. फर्स्ट फिक्स्चर लावतोय. इन केस मला हा कॉम्पोनंट ॲट अ टाईम तिन्ही सेटअपमध्ये करायचा असेल तर मी काय करणार आहे, आता नॉर्मली मी तुम्हाला किती 3 ॲक्सेस सांगितले, एक्स प्लस मायनस, वाय प्लस मायनस, झेड प्लस मायनस. पण आता बघा हा कॉम्पोनंट आहे एक्स प्लस मायनस वाय, आणि झेडला कॉम्पोनंट मूव्ह होत नाही, स्पिंडल मूव्ह होईल. पण आता मला या साईडला ऑपरेशन करायचं आहे, पण तुमचं स्पिंडल तर इथं स्टेडी आहे, स्पिंडल हलणार नाही, तर मला काय करायला लागेल या केसमध्ये. दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, एक तर स्पिंडलला इकडं न्या की जे आपण या मशीनवरती करू शकत नाही. सो बेटर वे मी काय करेन, कॉम्पोनंटलाच टिल्ट करेन, ठीक आहे. सो हा जर कॉम्पोनंट जर टिल्ट होत असेल आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, तर याला बोलतात फोर्थ ॲक्सिस. की जो तिथे व्हाईट कलरचं मशीन दिसते त्या बॅरलच्या पलीकडच्या साईडला, तो आहे फोर्थ ॲक्सिस. चौथा ॲक्सिस झाला, ठीक आहे. आपण अजून एका कंपनीत जिथं जाणार आहे तिथं 5 ॲक्सिस तुम्हाला बघायला भेटतील, ठीक. सो फोर्थ ॲक्सिसवरती मी काय करतो, ॲट अ टाईम तिन्ही सेटअप मारतो. जर मी इथं मारत असेल तर फक्त हा सेटअप होईल, का कारण या केसमध्ये ना मी फिक्स्चर हलवू शकतो म्हणजेच कॉम्पोनंट हलवू शकतो, ना मी स्पिंडल हलवू शकतो. सो बेटर वे माझ्याकडे फक्त एकच सेटअप होऊ शकतो इथं आत्ता, पण इथले ऑपरेशन होतील. पुन्हा इथून 180 ऑपरेशन करेल, हे तुमचे ऑपरेशन होऊन जातील. ॲट अ टाईम सगळ्याच्या सगळा कॉम्पोनंट तुमचा वन सेटअपमध्ये होईल, ठीक आहे. त्यांना पण घेऊ आता. हा घे. हा जो कंट्रोलर आहे हा मित्सुबिशी कंट्रोलर आहे. नॉर्मली आपली जी इंडस्ट्री आहे इथं 3 टाईपचे कंट्रोलर यूज करता येतं इंडियन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. फर्स्ट आहे फानुक, दुसरा मित्सुबिशी, तिसरा सिमन्स. जे दुसरे कंट्रोलर आहेत म्हणजे हास म्हणून एक मशीन येतं, त्यांचा स्वतःचा कंट्रोलर राहतो, ठीक आहे. सो कंट्रोल पॅनलमध्ये तुम्हाला मोड सिलेक्टर राहतो की ज्या मोड सिलेक्टर थ्रू तुम्ही इथली जी आतमधली जी ऑपरेशन आहे ती करू शकता, ठीक आहे. सो जर मी सिंगल ब्लॉकला ठेवत असेल, सिंगल ब्लॉकला जर ठेवत असेल तर मी प्रत्येक कमांड, आता इथं ए ब्लॉक आहेत बरं का, हा एक ब्लॉक आहे, हा सेकंड ब्लॉक, फिफ्थ नंबरचा, सिक्स नंबरचा, सेवन नंबरचा, ह्याला ब्लॉक बोलतात. तो ब्लॉक टू ब्लॉक आपण मुवमेंट करू शकतो, ठीक आहे. जर तुम्ही मेन मोडमध्ये ठेवलात तर तो एक एक ब्लॉक रीड नाही करणार, ॲट अ टाईम सगळे ब्लॉक रीड करेल आणि त्या ब्लॉकनुसार ऑपरेशन कॅरी करत जाईल. तर आपण एक काम करू, ऑलरेडी आपण 60 mm अप बघू शकता, जी ब्ल्यू लाईन आहे ती ब्लॉक रिप्रेझेंट करते. प्रत्येक मशीनमध्ये सेपर साईड राहते की जेव्हा टूल चेंज होतं तेव्हा तुमचा टेबल एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये येईल. आता या मशीनमध्ये या कोपऱ्यात येतो, काही मशीनमध्ये या कोपऱ्यात जातो, ठीक आहे. M06 5 नंबरचा टूल आलेला आहे तर कन्फर्म होतं, ठीक आहे. ओके, पुढचा T08 देतोय, तर T08 वेटिंगसाठी, म्हणजेच आता जेव्हा 5 नंबर ऑपरेट होत राहील त्यावेळी तिकडं 8 नंबर
N08 coolant transfer. Then H command जी है, कि H command defines करती है कि तुमसे टूल कुटे पर इंतेन आ रहा है. Okay, then spindle start. N03 S2500 2500 तो rotate होते हैं. Then जो झेड किधर है, जिसका पर इंतेन है. आता बघा G01 याचा अर्थ काय, की पुढे तुमचा फीड असायला पाहिजे. मोमेंट बघा, आय फॉर इंटरपोलेशन. देन अगेन G0 झेड अगेन अप, अगेन नेक्स्ट कमांड Y, देन X, अगेन फीड. आता बघा एक्स वायची दोघांची कमांड आहे बरं काय, देन झेड प्रत्येक ड्रिलला चार समोर पाहतोय ते आहे 5X EMC मशीन. आता एका गिअरचं मशीन होत आहे तिथे. सो या बाजूला समोरच मशीन करून झालेले गिअर्स आणि वेगवेगळे पार्ट ठेवलेले आहे. आता आपण बघूया ॲक्च्युअल मशीन कसं होत आहे. तर आपण आता तुम्ही मशीन बघत आहोत की 5X मेन सिलेक्शन आहे. मला नीटसं दिसत नाही आणि आवाजसुद्धा भरपूर येतो मशीनचा, त्यामुळे काय समजून येत नाही कोण काय बोलत आहे ते. आता आपण आलेलं आहे तिसऱ्या इंडस्ट्रीमध्ये. त्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला कास्टिंग प्रोसेस बघायला मिळेल. कास्टिंग प्रोसेस नक्की कशी असते, कास्टिंग
कास्टिंगचं मोल्ड तयार केलेलं आहे. बेसिक तुम्हाला लक्षात आलं काय बाकी काय आपण इकडे बोलू चेक करतो आपली सॅम्पल आल्यानंतर त्यामध्ये अलॉयज आपण काय टाकणार आहे. प्रत्येक क्रियाचे वेगवेगळे अलॉयज आहेत. एम एसमध्ये आपण कार्बन मॅग्नेज आणि सिलिकॉन मेंटेन करतो. मॅग्नेजमध्ये हायर साईडला मॅग्नेज असतो. ओके हे आपले कंपोनंट आहे. आता आपण आलं ॲग्री इंजिनियर्सच्या कंपनीच्या